छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, भारत माता की जय, श्री राम जय, जय श्री राम। राजमाता जिजाऊ चौकाच्या लोकार्पण समारोहाच्या निमित्ताने सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांनी शिवबांना घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी त्रिवार मुजरा करतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी मुंबईचे धडाडीचे अध्यक्ष आणि आमदार श्री आशिष शेलारजी, आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार, मगाशी प्रवीणजींनी त्यांचा उल्लेख पुतळे सम्राट असा केला, ते पुतळे सम्राट नाही आहेत, ते प्रेरणा सम्राट आहेत, हे पुतळे नाही आहेत, हे प्रेरणेचे स्रोत आहेत। त्यामुळे प्रेरणा सम्राट असलेले जनसामान्यांचे नेते खासदार गोपाळ शेट्टीजी, विधान परिषदेतील आपले नेते प्रवीण दरेकरजी, लोकप्रिय आमदार मनीषाताई चौधरी, लोकप्रिय आमदार योगेश सागरजी, लोकप्रिय आमदार सुनील राणेजी, गणेश खणकरजी, या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला ते महेश कोठारेजी, हरिओम बाबूजी, रविराज पराडकरजी, आमच्या आशिषजींच्या भगिनी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आई जिजाऊंचा जो वारसा आहे हा या ठिकाणी चालवला, त्या वैशाली बाबू, त्याचप्रमाणे सत्यप्रकाश सिंग, विनोदजी शेलार, राणी द्विवेदी, दिलीप पंडित, निखिल व्यास, योगेश शर्मा, तेजिंदर सिंग तिवाना, ज्ञानमूर्ती शर्मा, प्रकाश दरेकर, युनुस खान, योगिताताई पाटील, अमर शहा, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये हे अतिशय सुंदर आई जिजाऊंचं शिल्प, या शिल्पाची निर्मिती गोपालजींच्या पुढाकाराने या ठिकाणी झाली आणि आम्ही सगळे धन्य आहोत की त्याचं उद्घाटन करण्याची संधी आम्हाला मिळाली। आणि म्हणून मी गोपालजी आपले अतिशय मनापासून आभार मानतो। आशिषजींनी सांगितलं अतिशय खरं आहे, तो काळ असा होता की परकीय आक्रमणकारांनी भारतीयांच्या तेजाचा भंग केला होता, भारतीयांची विजिगीषू वृत्ती संपली होती, लढण्याची ताकद संपली होती, प्रभू श्रीरामांचं मंदिर ध्वस्त होऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा तयार झाला होता आणि दुर्दैवाने आमचे अनेक राजे, आमचे अनेक राजवाडे
हे मुघलांचे मनसबदार म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा सन्मान मानत होते, पण मुघलांशी लढत नव्हते. स्वराज्य म्हणजे काय असतं हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही गुलामगिरीत गेलो होतो आणि या गुलामगिरीचा कधी अस्तच होणार नाही, आता आम्हाला कोणी वाचवूच शकत नाही, अशा प्रकारची भावना जेव्हा जनतेच्या मनामध्ये होती, त्या काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची संकल्पना सांगितली. आई जिजाऊंनी सांगितलं की हा महाराष्ट्र आज पारतंत्र्यामध्ये आहे, या महाराष्ट्रात अनन्वित अत्याचार होत आहेत, या महाराष्ट्रातल्या माता भगिनी या सुरक्षित नाही आहेत, परकीय आक्रमणकारी हे ज्या प्रकारे अनन्वित अत्याचार करतायत, शिवबा तुला याच्या विरुद्ध लढावंच लागेल, तुला उभं राहावंच लागेल, शिवबा तुला या सर्व आपल्या रयतेला या गुलामगिरीतून सोडवावंच लागेल. आणि हा मूलमंत्र आई जिजाऊंनी दिला रामायण महाभारतापासनं. तर लढण्याचे तंत्र शास्त्र सगळं आई जिजाऊंनी त्या ठिकाणी शिवबांना सांगितलं आणि शिवबांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं बीजारोपण केलं. गुलामगिरीतनं बाहेर पडायचं आहे आणि त्याकरता आपलं सर्वस्व प्रदान करायचं आहे हे शिवबांनी ठरवलं. आणि अवघ्या 14व्या वर्षी शिवबांनी थोडेसे मावळे सोबत घेतले आणि त्या ठिकाणी शपथ घेतली, आता काही झालं तरी या ठिकाणी रयतेचं राज्य तयार करीन, स्वातंत्र्य मिळवेन, स्वराज्याची निर्मिती करीन. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारे हे स्वराज्य मिळवलं, छत्रपती शिवरायांना मी युगपुरुष याकरता म्हणतो की कुठल्याही युगामध्ये जो सर्वसामान्यातलं पौरुष जागृत करतो तो युगपुरुष असतो. प्रभू श्रीरामांनी ते तर ईश्वर होते, कदाचित ते एकटेही रावणाला पराभूत करू शकले असते, पण असुरी शक्तीचा पराभव त्यांनी जर एकट्याने केला असता तर नवीन असुरी शक्ती तयार झाली असती, पण लढण्याची क्षमता तयार झाली नसती. आणि म्हणून प्रभू श्रीरामांनी सर्वसामान्य लोकांना सोबत घेतलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं, त्यांना सांगितलं की असुरी शक्तींशी तुम्ही लढू शकता, आणि त्यांच्या भरोशावर रावणाचा निपात केला आणि एक असं राज्य तयार केलं की ज्या राज्यात प्रत्येकाची वृत्ती अशी होती की असुरी शक्तीच्या विरुद्ध लढण्याची हिंमत माझी आहे. आणि हेच छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती शिवरायांनी 12 मावळ्यातल्या 18 पगड जातींना एकत्रित केलं, छोटे छोटे समाज ज्यांनी कधीही त्या ठिकाणी विचारही केला नव्हता की आम्ही या बलाढ्य मुघलांशी लढू शकू, अशा सगळ्या समाजातल्या तरुणाईला एकत्रित करून त्यांच्यातली विजिगीषू वृत्ती जागृत करून आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं देव देश आणि धर्मासाठी लढायचं आहे, ही लढाई कोणाला राजा बनवण्याकरता नाही आहे, मी छत्रपती बनलो पाहिजे याकरता ही लढाई नाही आहे, तर आपल्याला रयतेचं राज्य करायचं आहे आणि रयतेचं राज्य करणं ही तर श्रींची इच्छा आहे आणि म्हणून आपल्याला लढायचं आहे. हे छत्रपती शिवरायांनी त्या मावळ्यांच्या मनामध्ये बिंबवलं. आणि काल परवापर्यंत सामान्य माटणारे मावळे, कोणी शेती करणारे, कोणी 12 बलुतेदारीमध्ये आपला व्यवसाय करणारे, कोणी अलुतेदार, कोणी अतिशय सामान्य वाटणारे, अशा प्रकारचे मावळे हे तेजानी भरले, त्यांच्यात ऊर्जेचा समावेश झाला आणि त्याच मावळ्यांनी बलाढ्य सेनेला त्या ठिकाणी पराजित केलं. आणि या गुलामगिरीतनं आपल्याला मुक्त करत छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली स्वराज्याची निर्मिती केली. ही निर्मिती झाली कारण आई जिजाऊ होत्या, आई जिजाऊंचे संस्कार होते, आई जिजाऊंनी ते संस्कार छत्रपती शिवरायांना दिले होते. आणि म्हणूनच आज ज्यावेळेस आई जिजाऊंचा हा पुतळा, ही प्रतिमा, हे शिल्प या ठिकाणी आपण पाहतो, त्यावेळी खऱ्या अर्थानं जी प्रेरणा आपल्याला मिळते ती प्रेरणा अत्यंत महत्त्वाची आहे. आज बघा इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आहे. ज्या ठिकाणी
बाबराचा सेनापती मीर बाकीने प्रभू श्रीरामाचं मंदिर तोडलं होतं आणि मंदिर तोडत असताना त्याला एकच संकल्पना होती, बाबराला हे दाखवायचं होतं, अरे तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं मंदिर देखील आम्ही तोडू शकतो, तुमच्या देवापेक्षा देखील आम्ही बलाढ्य आहोत. अशा प्रकारचं गुलामगिरीचं एक प्रतीक हे त्या ठिकाणी बाबरी ढाच्याच्या माध्यमातून तयार झालं होतं. हा बाबरी ढाचा 1992 साली गेला, पण प्रत्येकाला वाटत होतं त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमचं आराध्य दैवत रामलला आपल्या जन्मभूमीवर विराजित झाले पाहिजे, भव्य मंदिर झालं पाहिजे. आणि आज ते स्वप्न देखील पूर्ण होत आहे. आणि येत्या 22 जानेवारीला या देशाचे ऊर्जावान प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी तुमचं आणि माझं स्वप्न पूर्ण करतायत आणि रामलला पुन्हा अयोध्येत विराजित होत आहेत. अरे छत्रपती शिवरायांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न देखील रामलला विराजमान झाल्यानंतर एक प्रकारे पूर्ण होणार आहे. आणि म्हणून मला खरं म्हणजे जे लोक आम्हाला प्रश्न विचारायचे, आशिषजी आपल्या सोबत होते पण आपल्याला सभेत प्रश्न विचारायंगे, मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे, त्यांच्या छातीवर चढून तारीख सांगितली या 22 तारखेला. आणि हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाघ होते, ते या आंदोलनाच्या पाठीशी भंकमपणे उभे होते. पण उद्धवजी तुम्ही आणि तुमचे चेले चपाटे आज जे बोलतायत ते कुठे होते, या आंदोलनात तुम्ही कुठे होतात, या आंदोलनाशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही या आंदोलनामध्ये आलेही नाही, ना तुम्ही कार सेवेला आले, ना तुम्ही अयोध्येला आले, ना तुम्ही बाबरी ढाचा पाडायला आले. यांचं हिंदुत्व भाषणापुरतं आहे, भाषणाच्या पलीकडे यांचं हिंदुत्व नाही आहे. खऱ्या अर्थानं ज्या लाखो कार सेवकांनी त्या ठिकाणी श्रम केले, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, आज त्यांच्या बलिदानातून हे राम मंदिर त्या ठिकाणी उभं होत आहे. आणि म्हणून एक नवा भारत, त्या नव्या भारताची निर्मिती आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत. एक असा भारत ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, एक असा भारत जो गुलामीची निशाणी मिटवतोय, एक असा भारत जो येत्या काळामध्ये जगामधला उत्तम राष्ट्र म्हणून आपल्या समोर उभा राहणार आहे. आणि बंधू भगिनींनो, हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मुंबईमध्ये आशिषजींनी सांगितलं, मुंबईतलं जे परिवर्तन आहे हे आपल्या कार्यकाळात झालेलं परिवर्तन आहे, हे मोदीजींच्या आशीर्वादामुळे झालेलं परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे अटल सेतू, ट्रान्स हार्बर लिंक, 22 किलोमीटरचा अटल सेतू, त्याचं उद्घाटन उद्या आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. देशातला सगळ्यात मोठा सेतू मोदीजींच्या हाताने उद्घाटित होतोय. बंधू भगिनींनो, आता यांचा चेहरा उघडा झालाय. वर्षानुवर्ष यांचं राजकारण काय होतं, कुठलाही प्रकल्प स्वतः करायचा नाही आणि प्रकल्प होणार असेल तर विरोध करायचा, लोकांच्या मनात भीती तयार करायची, हे करू नका ते करू नका, याला विरोध त्याला विरोध. अरे कधीतरी तुम्हाला मागे वळून पाहिल्यानंतर एक तरी प्रकल्प तुमच्या नावाचा दिसेल का? मागे वळून पाहिल्यानंतर जनता तुम्हाला ज्यावेळेस विचारेल मुंबईमध्ये तुम्ही एक तरी विकासाचं काम केलं का, काय उत्तर तुम्ही देणार, हा माझा त्यांना सवाल आहे. कारण जेव्हा जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ होती त्या त्यावेळी कोणाच्या तरी दबावात हे होते, कोणाचं तरी वैयक्तिक हित हे सांभाळत होते, आणि म्हणून मुंबईकरांच्या हिताचा यांनी कधीही विचार या ठिकाणी केला नाही. पण आपण सातत्याने तो विचार केला. आज आपण बघा जे प्रकल्प आशिषजींनी सांगितले, मुंबईचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, आमच्या मेट्रोमुळे होत आहे, आमच्या कोस्टल रोडमुळे होत आहे, आमच्या बुलेट ट्रेनमुळे होत आहे, आता तर बोरीवलीपासनं ठाण्यापर्यंत ट्विन टनेल तयार होतोय. 1.5-2 तास ज्या ठिकाणी लागायचे 20 मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत.
त्यामुळे एक अत्यंत नवीन अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि एवढंच नाही तर आपण आपल्या म्हाडा वसाहतीमध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि वर्षानुवर्ष आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये जो सर्व्हिस टॅक्स वसूल होत होता 450 कोटी रुपयाचा टॅक्स, अशी जी तुम्ही मागणी केली होती प्रवीण, जी तुम्ही मागणी केली होती, हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम आपण केलं आणि त्या ठिकाणी आमच्या सामान्य लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचं काम आम्ही केलं. आज सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आमच्या प्रवीण दरेकरजींनी त्या ठिकाणी गृहनिर्माण परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये 16 वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. या 16 मागण्यांचा GR आपल्या सरकारने काढला. आता जो आम मुंबईकर आहे, जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, याच्या पुनर्विकासाचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आता त्याला बिल्डरच्या घशामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे, तो स्वतः विकासक होणार आहे. त्याला निधी देखील आमच्या प्रवीणजींची बँक देणार आहे आणि त्याला मदत आमचं सरकार या ठिकाणी करणार आहे. सामान्य माणसाला आता आपल्या घराबाहेर त्या ठिकाणी मला भाडं मिळेल की नाही या विवंचनेत राहावं लागणार नाही, ही व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मुंबईचं हे जे काही नवीन रूप आपल्याला पाहायला मिळत आहे, अजून खूप गोष्टी होणार आहेत, खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, सामान्य मुंबईकरांकरता काम करायचं आहे. पण हे सगळं काम होत असताना आपली संस्कृती, स्वभाषा, स्वधर्म या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि त्या जर लक्षात ठेवायच्या असेल तर आई जिजाऊंचं दर्शन आणि छत्रपती शिवरायांचं दर्शन हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आता ते दर्शन आपल्याला जाता येता घडणार आहे. म्हणून गोपालजी तुमचे मनापासून आभार मानतो आणि या अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये या ठिकाणी तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.